नमस्कार मंडळी. सुनीता ताई, बघा आज मला नेमकी सापडली. पाऊस पडतोय पालघरमध्ये आणि बसते आमच्या कमलाबागच्या नाक्यावर. कधी कधी असते? बुधवार, रविवार आणि शुक्रवारी बाजारात. मस्त पापलेट घेऊन आली आहे, सोबत आहे खाडीची कोळंबी. ही बघा, मस्त कोळंबी आहे, पापलेट आहे. आई आज खुश होऊन जाईल. आईला वाटलं असेल काहीतरी छोटी मच्छी मिळेल, पापलेट मिळाली ना. मस्त पाऊस पडतोय, हे बघा. इथे बघा, इथे खाडीची मच्छी आहे. हां चालेल, कोळंबी पण. ही आपल्या खाडीची ना. हां साफ करून दे. पापलेट बघा किती मस्त आहेत. मला अंदाज नव्हता पापलेट मिळतील आज. बाइंदरची आहेत का? आपली बंद झाली ना बोटी. किलोवर नाही ना, तर वाट्यावर ना. वाट्यावर परवडते पण. तीस किलो विकली शुक्रवारी. बापरे बाप. या शुक्रवारी येतो. मस्त पाऊस पडतोय. बघा लाल परी. पापलेट कोळंबी झाली का साप. आज आई जाम खुश होईल. आईला अंदाज नसेल मच्छी मिळेल. शुक्रवारी काय आणणार? शुक्रवारी काय आणणार? गोल डाळा येतो मग शुक्रवारी. हां आई, आलो ओवीला सोडून आणि एक सरप्राईज आणलंय तुला. आंघोळ झाली का तुझी? नाही नाही, आता ओवी तर आटोपलं, आता ती गेली शाळेत. चल ना किचन मध्ये तुला दाखवते एक सरप्राईज. ये माझ्या जोडीला. चल. हे बघ, टोमॅटो सरप्राईज. टोमॅटो सोड ना, भाजीपाला नंतर बघू आपण. जरा पिशवीमध्ये काय बघ, काढ जरा काढ, सांगतो तुला मी. हे बघ, खाडीची कोळंबी आहे. छोटीवाली नव्हती, मोठी मिळाली. खाडीची खाडीची. आणि ही आहेत मामाकडची पापलेट, भाईंदरची. हे बघ, ओवीसाठी तिने एक्स्ट्रा दिलंय फ्राय करायला. हा अख्खं मस्त पापलेट, ताजी ताजी आहेत. आणलंय ना मी. हे बघ वांग आणले, काटेरी वांगी आणले. वांग पण आणलंय, शेंगा आणलंय, कोथिंबीर आहे. तुला जे पाहिजे ते कर, आवडेल ते कर. ठीक आहे, पण पहिली आंघोळ कर. आंघोळ कर आणि मग बघू आपण. ठीक आहे, चालेल. पाऊस मस्त पडतोय आमच्या इथे, छान पैकी. तुमच्या इथे पडतोय का सांगा. टोमॅटो कसा किलो आणली रे? टोमॅटो 80 रुपये किलो मिळाली. 80 रुपये किलो, 20 रुपये पाव. शेंगा पाव किलो 30 रुपये. सगळं महाग आता पावसात, सगळं महाग. ठीक आहे, थोड्या वेळाने भेटूया आपण. पहिला मी नाश्ता करून घेतो. चला झाली तयारी? हो झाली झाली. अरे कोळंबी, वांग, बटाटा, शेकताळशिंग अशी भाजी करते. नाही कोथमीर नाही टाकत. अजूनही करणार आहे कोळंबीची भाजी. भाजी पण करणार आहे कोळंबीची. आता सकाळी ताजी ताजी घेऊन आलो मी कोळंबी, माहितीये. नुसती फ्रेश आहे आणि वाटण टाकणार आहे. चला ये ना जेवायला. अरे ये 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 जेव रे, जेव जेव जेव. चला ठीक आहे, चल चला रात्री जेवेल तो. चला तेल टाकलेलं आहे, लसूण टाकते. लगेच टॅमॅटो पण टाकून देऊ. हिरवं वाटण टाकून देऊ. लसूण लगेच करपते.
अच्छा मोठ्या पोळी का टाकायच्या टोमॅटोच्या? म्हणजे जरा जास्त शिजली नाही पाहिजे म्हणून. त्याच्याच काय बघ, वांग्याच्या पण मी अशाच कापल्यात हे बघ. अच्छा बटाट्याच्या पण अशा. कोळंबी वांगं करणार? हा कोळंबी वांगं. त्यातमध्ये सकाळी तू शेंगा आणल्या बस बघू शांत करा थोडा वेळ. मसाला टाकते घरगुती मसाला 1.5 चमचा टाकला नंतर आणि हळद टाकते 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर कलर साठी आणि मीठ टाकते. लागलंच तर टाकता येईल परत. कलरफुल बघ. आता आपण बघा वांग अरे बस 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 पुरे काबरला. हा वांग कापले बघा. असं वांग बटाटा आणि शेकटाची शेंग. ओके शेंग बटाटा ठीक आहे. त्याच्यात आपण हे टाकून घेऊया. ही भाजी ना थंड झाल्यावर छान लागते. भारी गरम पेक्षा हो मस्त लागते ही भाजी. आता आपण त्याच्यात हे गरम पाणी टाकू. आणि फक्त 10 मिनिटं शिजवून घेऊ. झाकण मारू जरा त्याला. आता गॅस फास्ट करायचा. झाकण ठेवायचं आणि पाणी ठेवायचं झाकणावर आणि 10 मिनिटं शिजवत ठेवायचं. थोड्या वेळात कोळंबी टाकते मी. जरा शेंग शिजू दे. आणि हे बघा किती छान उकळलंय. पाणी उकळल्यामध्ये भाजी पण झाली असेल है नाही? हो ऐक ना मी काय म्हणतोय. ऐकताय? आज ना आपल्याला 5 विनर निवडायचे ठीक आहे. तर विनर कोण असतील ते तुम्हाला कळेल व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्किप नका करू. शेवटपर्यंत बघा मग आपण विनर पण निवडू. आणि पाऊस बघा काय पाऊस पडतोय. खूपच पाऊस पडतो. जरा आपण सकाळपासून चालू आहे. अजिबात थांबत नाही. पोरी पण माझी शाळेत गेलाय. शाळेतून फोन येईल वाटतं घेऊन जा पोरांना. आज येईलच फोन. झालं नाही जरा झाकण झालं नसेल. जरा झाकण बघा. पकड आहे पण मला पकडीने जमतच नाही. तुम्ही संख्या आई पकड घ्या. सुगंध सुटलाय का? कोळंबी टाकली याच्यात? नाही ना आता टाकते. एवढा भारी सुगंध कोळंबी. ही बघा ही कोळंबी. कोळंबी ही बघा ही खाडीची कोळंबी आहे. दोन कोळंब्या टाकल्या तरी भाजीला हो हो मस्त वास येतो. जरा शेंग शिजली पाहिजे ना म्हणून एकदा परत आपण झाकून ठेवू. हे करू पाणी ठेवू. परत पाणी ठेवायचं थोडंसं मग पाणी आटेल ना भाजीतलं. चल ये हे बघा मी एक वाटी एवढी वाटी भर चण्याचं पीठ घेतलंय. त्यात हां बेसन. त्यात 2 चमचे मोठे जरा तांदळाचा घेतलं हे बघा. ठीक आहे. आता मी त्याच्यात टाकणार आहे आपले मसाले. 1 चमचा मसाला घेतला. हळद घेतली. थोडीशी काश्मीरी घेते. नाही घेतली तरी चालली असते पण तुम्हाला हात बसला आहे ना माझा. मीठ घेते. आणि हे बघा लसूण. कुठलेला लसूण आहे? लसणाला लसूण घेतलं 4-5. हां लसणालाच तर टेस्ट असते ना. आणि हा लिंबू घेते. आणि पाऊस इतका पडतोय
जर लाईट गेली तर व्हिडिओ येणार नाही. आज बुधवार आहे, तर 4-5 व्हिडिओ लेट झाला तर तुम्ही समजू शकता की लाईट गेली असणार किंवा वायफाय बंद झालं असेल. हो, प्रयत्न तर माझा आहे, आता लाईट आहे अजूनपर्यंत. चलो अभी काय करायचं, मिक्स. आता मिक्स करते. तेवढं असंच मिक्स करायचं, बाकी काहीच नाही. फक्त तांदळाचं पीठ काय बस जरा खुसखुशीत येतात. पाणी घ्यायचं पाहिजे तेवढं आपण कालवायचं. कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकतात कोणी कुरकुरीत करायला? हो. तर गावामध्ये कुठलं कॉर्नफ्लॉवर असते? आम्ही पालघरला राहायला आल्यावर माहिती पडलं कॉर्नफ्लॉवर असते. मी टाकतच नाही, मी आपलं तांदळाचं पीठ टाकते. आमचं कॉर्नफ्लॉवर का काय ते कॉर्नफ्लॉवर नाही, कॉर्नफ्लॉवर बोल. तेच म्हणजे कॉर्नफ्लॉवर बोल. बोल ना कॉर्नफ्लॉवर म्हणजे चण्याची पिठ. नाही बोल तू, बोल कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवर. नाही मी नाही बोलत. व्यवस्थित मळून घ्यायचं. पातळ करायचं का जाड ठेवायचं? थोड याला जा, कोळंबीला जाडच लागते ना. हे बघा असं जाड ठेवायचं. थोडं हवं तर पाणी टाकायचं थोडस. हे बघा बरोबर झालं. आता जागा शिफ्ट केली आहे मी तुपाची. हा जरा बरा तापतो ना गॅस. झाला असेल ना? हे बघा झाले. आम्हाला शिंग पण मोडलेली नाही आवडत ना. आपण त्यात हे बघा चिंचेचं पाणी आहे ते टाकणार आहे. एवढी भाजी काय कमी का सांगते तुम्हाला? भाजी कशी पोलते आता? छान आटवायची. हा मग जाडा होईल. किती वेळ ठेवणार गॅसवर? 10 मिनिटं. गॅस बारीक आहे ना जरा. तेल मस्त तापलंय, त्यात थोडस आपण गरम तेल टाकायचं. गरम तेल, मोहन तेल. मोहन तेल असं टाकायचं आणि सगळीकडे फिरवायचं. गरम गरम तेल टाकतात भाजी बनवतात ना. देवस ते कुरकुरीचे होतात ना. आणि या चण्याच्या पिठात काय टाकते मी माहिती आहे का? कोळंबी, कोळंबीची भजी. असं असंच तुम्ही पण करा. ते तुमचं काय वेगळी पद्धत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आई आता गावात जशी करायची तसं दाखवते तुम्हाला. तो कॉर्नफ्लॉवर वगैरे तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता. कॉर्नफ्लॉवर पण आई ना बोलला. कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवर नाही ते तेल टापलं का? हो तेल टापलं मस्त. भजी डीप करायची, भजी नाही कोळंबी डीप करायची. टाकायची. वा तिकडे भाजी पण उकळते. कधी भाजी नसली कधी काहीच करायचं. चिंच कढी करायची मस्त जेवण. काय खाशील? काय खाशील? पालसायची. झिंगा पकोडे. नॉलेजच्या गावाला झिंगा बोलतो. जरा गरम गरम खायला मस्त आहे. जरा होऊन द्यायची, लालसर करायची. शिजते का कोळंबी लगेच? हो मग तेलात लगेच शिजते. आता झाली का एक खाऊन बघ ना. चालेल. शिजले की नाही ते पण सांग मला. थंड होते जरा, खूप गरम आहे. झाली का? झाले. वा, कोळंबीचा सुगंध इतका भारी येतोय ना, काय बोलतो तुम्हाला. तुम्हाला शक्य असतं तर नक्की तुम्ही अनुभवला असता हा सुगंध कोळंबीच्या भजीचा. आणि रंजिता सुखरूप पंढरपूरला पोहोचले आहे. रात्री व्हिडिओ कॉल आला होता तिचा, सकाळी पण आला होता. हो सकाळी पण आला होता. वांगा पण मस्त शिजलाय. आणि ही कोळंबीची भाजी आईने बनवलेली, टेस्ट करतो मी आज. शिजले का? शिजले ना. तुमच्या सगळ्यांतर्फे मी टेस्ट केली, खूप छान आहे.
आता हे पीठ ठेवून द्यायचं फ्रीज मध्ये. नाही 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 नाही, आता बघ ना मी काय करते ते. काय करणार आहेस बघ की असं पकड रे रोहन जरा. हे काय शिवून दे. फुकट नाही घालवायचं ना. लहानपणी हे पण खायला मिळत नव्हतं काय? आता कसा बोलला, त्याची कदर केलीच पाहिजे. मी फुकट घालवतच नाही काय. शिवून दे सारी काही. हो आता ह्या थंड झाल्या का सुटतात सगळ्या ना. आणि एक खाऊन मन भरत नाही. एक अजून खाण्यासाठी आणले आहेत ना. ते रणजित असतं तर आवडीन खाल्लं असतं. तिला पण फार कोळंबे आवडतात ना. आता जेवायला डायरेक्ट 4 वाजता व्हिडिओ अपलोड झाल्यावर. हो ना, काय करणार. मी बघा भाजी पण छान झालंय. कोळंबी, बटाट, वांग. आता थंड झाली का अजून गाडी घेऊन. गॅस बंद करते. तुझं बेसन होईपर्यंत जरा. झालं हे का? आता कडक होईल खुसखुसीत. आता मी हे गॅस बंद करते आणि हे काढते. नाही तर मग तो आपला कांदा असतो ना, कांदा रोहन गोल गोल कापायचा ना, त्यातला एक एकच काढायचा, त्याच्यात भज्या काढायच्या, त्या पण छान लागतो. ठीक आहे, तू तर खाऊन बघ. खूपच छान झालंय, मस्त झालंय. पण स्वतःच कौतुक का करू मी. चल आता आपण लकी ड्रॉ करूया. 5 मिनिट निवडूया. चल चल. तर माझ्या सगळ्या भगिनी आणि मातांनो, ज्या ठाण्यामध्ये गडकरी रंगायतांमध्ये उपस्थित होत्या, खूप सारे आमचे प्लॅन कॅन्सल करावे लागले कारण वेळ झाला होता. तर आता अजून एक तुम्हाला खुशखबर आहे की आई तुझ्या मागे एक पिशवी आहे. फक्त असं राईट हँड मागे कर. हां बस, ती पुढे आण. हे बघा, ही आहेत सर्व कुपन्स जी मी भरली होती. आता आपण पळती करूया इथे. बस बस बस, विनर्स निवडल्यानंतर इतकी कुपन्स उरली होती. आता आम्हाला माहिती नाही कोणाची कुठली आहेत ती. ओके, तर आता ह्याच्यापैकी आई 5 कुपन आपल्याला काढायचे आहेत. हां, ज्या 5 महिलांचं कुपन निघेल त्यांना मी कॉल करेन. त्यांनी जर कॉल उचलला आणि तयार असतील तर त्यांना बाई पण भारी देवाचा प्रीमियर बघण्याची संधी मिळणार आहे 30 जूनला स्टारसोबत कदाचित. ओके, तर अंधेरीला प्रीमियर आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की जा. तर आई आता तू एक काम कर, 5 चिठ्ठ्या काढ, कुठल्या पण 5 काढ. झाला 5. तुझ्या हातातच ठेव. पहिलं नाव कोणाचं आहे? इंग्लिश. दाखव नंबर, हाईट करूया आपण. तर नाव आहे कविता जोशी. मी फोन लावतो त्यांना आणि त्यांना विचारतो की तुम्हाला जमेल का. हॅलो, कविता जोशी बोलताय का? हा, मी रोहन बोलतोय, क्रेझी पुडी रंजिता म्हणून. हा, रोज ब्लॉग मधून बोला, क्रेझी पुडी रंजिता मधून. कशा आहात? नमस्कार. हाय फॅमिली. बाई पण भारी देवा तुम्हाला बघण्याची संधी आहे. लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव निघालंय तर प्रीमियर शोला तुम्ही जाणार का अंधेरीला? येस. तर तुम्हाला 2 तिकिटे मिळत आहेत आणि अंधेरीला 30 जूनला हा शो होणार आहे. तुम्हाला जिओ स्टुडिओ मधून फोन येईल, तर त्यांचा फोन रिसीव्ह करा, मग ते तुम्हाला सांगतील कुठे जायचं आहे ते. हां, किती वाजता शो आहे वगैरे सगळं. आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. थँक्यू, मलाही खूप बरं वाटलं. पुढचं कोणाचं आहे? दीपाली सूरज गावडे. पुढचं नाव आहे दीपाली सूरज गावडे. दीपाली गावडे बोलताय का? मी रोहन बोलतोय रोहन ब्लॉग मधून. अय्या, हे रिएक्शन ऐकायचं होतं मला. अय्या, ओ कशा आहात ताई? तुम्ही ताईच, छोटी असता का मोठी असा, ताईच तुम्ही माझ्या. तर ताई, तुम्हाला संधी मिळते बाई पण भारी देवा बघायची, अंधेरीला प्रीमियर शो अटेंड करायची. तुम्ही जाणार? जाऊ शकता तुम्ही? नाही जमणार तुम्हाला, प्रीमियर शो आहे आणि तुम्हाला जिओकडून संधी मिळते हा पिक्चर बघण्याची.
दोन तिकीट्स मिळू शकतात तुम्हाला, तुम्ही जाऊ शकता का? नक्की ना? हां, मग दोन तिकीट तुम्हाला मिळतील आणि जिओ कडून तुम्हाला फोन येईल, जिओ स्टुडिओ कडून, तर तुम्ही फोन उचला आणि 30 जूनला संध्याकाळचा शो आहे बाई पण भारी देवा. चालेल, मग तुमचा नंबर मी त्यांना फॉरवर्ड करतो आणि एन्जॉय करा मूवी आणि कशी वाटलं कमेंट करून नक्की सांगा. स्वाती आंब्रे 30 तारखेला संध्याकाळी शुक्रवारी. चला, थँक्यू, बाय. सौ रेश्मा मनोज शार्दूल, बघ बरं शार्दूल का काय पुढचं नाव आहे. सौ रेश्मा मनोज शार्दूल. हॅलो, रेश्मा शार्दूल बोलताय का? तुम्ही राहता कुठे, मुंबई की ठाण्यामध्ये? कल्याण. ॲक्च्युली प्रीमियर शोची 2 तिकीटं मिळत आहेत तुम्हाला अंधेरीला, तुम्ही जाऊ शकता का अंधेरीला? तुम्हाला पेमेंट नाही करायचं, तुम्ही जाऊन फक्त पिक्चर बघायचं, तिकीट तुम्हाला जिओ कडून मिळतील. तुमचा नंबर जिओ कडे फॉरवर्ड करतोय मी, तुम्हाला कॉल येईल जिओ मधून. वेदांगी येतील हटकर हे बघ दाखव, आणि पुढचं नाव आहे वेदांगी येतील हटकर. वसईला. अच्छा, तुम्हाला ना बाई पण भारी देवाची 2 तिकीट्स मिळत आहेत प्रीमियर शोची. वेलकम वेलकम. अंधेरीला प्रीमियर आहे त्याचा शुक्रवारी संध्याकाळी 30 तारखेला. छान, सासूबाईंना घेऊन जा मूवी बघायला, छान मूवी आहे. आम्ही प्रीमियर शो 15 दिवसा आधीच बघितलेला आहे हा मूवी, तुम्ही पण नक्की बघा, खूप छान आहे आणि कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर. तर आई, अशा प्रकारे आपले 5 विनर मिळालेले आहेत. हो, 5 जणींची मी नावं सांगतो पुन्हा एकदा. वेदांगी यतीन हटकर, सौ रेश्मा मनोज शार्दूल, कविता जोशी आणि दीपाली सूरज गावडे. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. तुम्हाला फोन येईल जिओ स्टुडिओमधून आज किंवा उद्या आणि प्रीमियर शो अटेंड करा आणि मूवी कसा वाटला सांगा. आणि आम्ही 15 दिवस आधी हा मूवी बघितलेला आहे सगळ्या ॲक्टर्ससोबत वगैरे, तर त्याचा व्हिडिओ उद्या सकाळी तुम्हाला बघायला मिळेल. हां, उद्या पोस्ट करतो प्रीमियरचा व्हिडिओ, कसा वाटला ते नक्की सांगा. चला, बाय बाय बाय.